हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सध्याची सुंदर अशी ट्रेंडिंग चालणारी स्लीव्हची डिझाईन. तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार होणार आहे. तर आता आपण स्लीव्हचं कटिंग करून घेऊया. इथे स्लीव्हची उंची मी 14 इंच आणि रुंदी 10 इंच ठेवलेली आहे. आता त्याचा आपण सिम्पल बॉक्स आखून घ्यायचा आहे. आता या साईडला 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याच्या साईडला आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून सिम्पल आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. दंडघेर प्लस 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने तिरकस एक खूण करून पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता स्लीव्हचं आपण कटिंग करून घेऊया. एल्बोपर्यंतची ही आपली स्लीव्हची डिझाईन येणार आहे. तर सिम्पल पद्धतीने आता आपण याची स्लीव्हची कटिंग केलेली आहे. पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपण कट करून घेऊया. इथं स्लीव्हचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण आपल्या डिझाईनसाठी जो कपडा लागतो तो कट करून घेऊया. इथे 4.5 इंचाचे 2 स्ट्रिप्स मी इथे कट करून घेतलेले आहेत बंद बाजूवरती. आता त्याची कटिंग करून घेऊया. आता ते सिम्पल या पद्धतीने आपण फोल्ड करून सरळ करून घेणार आहोत. चला तर मग आता तुम्हाला मी याची कटिंग स्टिचिंग करून दाखवते. या पद्धतीने मध्यावरती आपल्याला एक सरळ खूण करून घ्यायची आहे आणि आपण ज्यात ती 4.5 इंचाची पट्टी जी काढली होती ती या पद्धतीने जॉईंट करून आपल्याला ती टिप मारून घेऊया. आपण या पद्धतीने टिप मारून ती सरळ करून घ्यायची आहे. ही स्लीव्ह डिझाईन बनवण्यासाठी कपडा थोडासा जास्त लागतो. तर या पद्धतीने सिम्पली मी टर्न करून घेत आहे सरळ बाजूवरती. आता इस्त्री करून छान आपल्याला ती प्लेट्स करून घ्यायची आहे आणि ते मधोमध आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. आता 1 इंचावरती आपल्याला सगळ्यात पहिले मार्किंग करायचं आहे आणि तिथे सरळ टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. आता सरळ त्याच्या खाली आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पट्टी फोल्ड करून परत तिथे बरोबर एक तिथे आपल्याला कपड्यावरती टिप मारणं मारता अगदी परफेक्ट 3 इंचाच्या खूणपर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. मी एकदा परत एकदा दाखवते. या पद्धतीने स्ट्रिप्स आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि बरोबर तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जो कपडा आपण दुमडलेला आहे त्याच्यावरती टिप मारायची नाही आहे. या पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने चेक करायचं आहे आपलं बरोबर आहे की नाही. परत 3 इंचावरती एक मार्क करून आपल्याला पट्टी अशी फोल्ड करून तिथे एक टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने असं करत आपल्याला सगळ्या प्लेट्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. सेम याच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेट्स मी इथे टाकून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता सिम्पल आपल्याला खालच्या साईडने त्या फोल्ड करून घ्यायचे आहे. नेहमीप्रमाणे आपण ब्लाऊजचं स्लीव्हचं फिनिशिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने 1/2 इंचावरती एक टिप मारून घ्यायची आहे अगोदर. या पद्धतीने टिप मारून घेऊया आणि आतल्या साईडला परत 1/2 इंचावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली एकदम फिनिशिंगमध्ये स्लीव्ज आपली तयार होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपला फायनल लुक खूप सुंदर होणार आहे. तर इथे आपल्याला सिम्पल गोल्डन कलरचा मोती आपल्याला इथे स्लीव्जला अटॅच करून घ्यायचा आहे. दोन्ही टोके ते आपल्याला या पद्धतीने तिरकस दुमडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गोल्डन कलरचा मोती लावून घ्यायचा आहे. तर स्लीव्हचा फायनल लुक नक्की बघा तुम्ही, खूप सुंदर होणार आहे आपली स्लीव्ज अगदी कमी वेळेत. या पद्धतीने आपल्याला सगळे मोती स्लीव्जला अटॅच करून घ्यायचे आहेत. खूप युनिक स्लीव्हची डिझाईन इथे आपली तयार झालेली आहे, बघू शकता. या पद्धतीने मी सगळे मोती लावून घेतलेले आहेत स्लीव्हजला. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.